चिखलाची आणि सुकी मातीची गोष्ट। आजी काय करायचं? मुलगा म्हणाला, आई मला ना क्ले हवं। हा थांब रे राजा, तेच बनवते आता मी। कस, मला पण शिकवशील का ग आई? हो इजिली आहे। आधी बर जा आणि माती घेऊन ये। जा आणि शेतातले माती घेऊन ये। तो बाबांना विचारून घेऊन ये। हो ग आई, तेच करू। माझ्या मनातला विचारच तुझ्या मनात आला आणि तो विचार मी बाबांना सांगतो। बाबा, मला आई बोलली की आहे ना चिकण मातीना दीदीच्या स्कूलमध्ये आहे ना। दीदीने दीदी बोलली की दीदीच्या स्कूलमध्ये आहे ना दीदीला हवी आहे। म्हणून बाबा आम्हाला सुकी माती देता का? हो देईन, पण आत्ता हवी आहे का? हो दे। आधी बाबाने ते सगळं बनवून आधी सुकी माती दिली त्याच्याकडे। सुकी माती दिली आणि दिली। आई बोल, आई ही धर माती एवढीशीच। बाबाने बाबा बोल की एवढीच मिळेल तुला, हवी आहे ना? मी बोलले ना नाही, ते आईला हवी आहे। पुन्हा आई गेली आणि म्हणत, अहो तो खोट बोलला, मला नव्हती हवी, माझ्या मुलीला हवी। अच्छा, हो मारू नका, हो छोटा आहे, राहू द्या। बसून बसून सांगायचे, बसून सांगायचे। काय दुखले हे खाली पुढे सांग। मला पाय ठेवायला दे। मग आईला बाबाने माती दिली खूप। अहो जरा थोडीशी कमी करते ना। हो कर। आईने कमी केली माती आणि मग काय झालं? चिकण माती तर आधीच बनलेली होती, दीदीकडे होतीच। आई नको नको का घे अजून? तिने आपल्याकडे जो चिकण मातीचा ढिगारा होता तो सगळा घेतला आणि त्यात क्ले म्हणजे मिक्स नाही केला। त्यांनी तिने क्लेचा बॉक्स बनवला, नंतर एक डब्बे बनवले आणि ते त्या डब्ब्यात ते क्ले ठेवले। आणि नंतर तिच्याकडे तिच्या बेडरूम मध्ये क्लेचा ढिगारा ढिगारा झाला। तिला झोपायला कुठे जागा नाही ना, खायला कुठे जागा नाही ना, प्यायला।
गेली काही आमच्या तक कानाची केलीच काही संपली आमची गोष्ट उद्या आली पोष्ट.